welcome you in our Indian Sunday class. Children, now we are learning question answer of chapter number 4, Forest Animals. In previous video, we have seen question D and fun with Daddy. Okay, children? So today, we are going to learn our last question, Daddy's web chart. Complete given web charts. Okay? So children, here is two charts. First chart is wild animals and second one is eating habits of wild animals. So children, our first chart is wild animals. So animals, wild animals can be divided in three groups. Land animals, water animals, land and water animals. So right here two examples. Okay. So land animals. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, वाइल्ड एनिमल्स म्हणजे काय जंगली प्राणी, तर ती जे जंगली प्राणी आहे त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून आपण त्यांना तीन ग्रुप मध्ये डिवाइड केलेला आहे. जसं की लँड एनिमल्स म्हणजे जमिनीवर राहणारे प्राणी, त्यानंतर वॉटर एनिमल्स म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी, आणि लँड अँड वॉटर एनिमल्स म्हणजे काय की जे जमिनीवर पण राहू शकतात आणि पाण्यात पण अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी. तर त्याचे दोन दोन एक्झाम्पल्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. सो अवर फर्स्ट ग्रुप इज लँड एनिमल्स. सो आय विल राईट हियर टू एक्झाम्पल्स लायन अँड बियर. लायन अँड बियर आर लँड एनिमल्स. ओके, देन नेक्स्ट वॉटर एनिमल्स, फिश अँड ऑक्टोपस. फिश अँड ऑक्टोपस लिव इन वॉटर. सो दॅट्स वाय आय विल राईट हियर टू एक्झाम्पल ओनली वन एक्झाम्पल ऑक्टोपस. ओके, देन नेक्स्ट लँड अँड वॉटर एनिमल्स म्हणजे जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहणारे एनिमल्स. सो आय विल राईट हियर क्रोकोडाईल अँड फ्रॉग म्हणजे मगर आणि जो बेडूक आहे तो पाण्यात पण राहतो आणि जमिनीवर पण राहतो. त्यामुळे मी या ठिकाणी दोन एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत. ओके चिल्ड्रन, डिड यू गेट इट? सो अवर सेकंड वेब चार्ट इटिंग हॅबिट्स ऑफ वाईल्ड एनिमल्स. सो चिल्ड्रन, इटिंग हॅबिट्स ऑफ वाईल्ड एनिमल्स म्हणजे काय की जंगली प्राण्यांच्या खाण्याच्या सवयी. तर जंगली प्राण्यांच्या ज्या खाण्याच्या सवयी असतात बघा, त्यावरून त्यांच्या आपण चार ग्रुपमध्ये काय केलेलं आहे त्याचं आपण वर्गीकरण केलेलं आहे. एनिमल्स कॅन डिवाइडेड इन फोर ग्रुप्स देअर इटिंग हॅबिट्स. सो फर्स्ट ग्रुप इज हर्बिवर्स, सेकंड इज कार्निवर्स, थर्ड इज ओमनिवर्स अँड फोर्थ ग्रुप इज स्कॅव्हेंजर्स. सो चिल्ड्रन, आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, त्या प्रत्येक गटातले जे ॲनिमल्स आहेत तर त्यांचे टू एक्झाम्पल्स या ठिकाणी लिहायचे आहे. म्हणजे दोन दोन उदाहरणं काही ठिकाणी तुम्हाला एक एक एक्झाम्पल लिहून दिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एकच एक्झाम्पल लिहायचं आहे. सो चिल्ड्रन, आवर फर्स्ट ग्रुप इज हर्बिवर्स ॲनिमल्स. सो झेब्रा अँड डिअर आर हर्बिवर्स ॲनिमल्स. ओके, देन नेक्स्ट कार्निवर्स म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे कार्निवर्स ॲनिमल्स आहेत म्हणजे फक्त फ्लेश खाणारे ॲनिमल्स, त्यांना आपण काय म्हणतो कार्निवर्स ॲनिमल्स. तर या ठिकाणी मी दोन एक्झाम्पल्स लिहिलेले आहे. आय विल राईट हिअर टू एक्झाम्पल्स लेपर्ड अँड लायन. लेपर्ड अँड लायन आर कार्निवर्स ॲनिमल्स. ओके, देन नेक्स्ट ओमनिवरस. ओमनिवरस म्हणजे काय, फ्लेश आणि प्लांट्स दोन्ही पण खाणारे. तर बघा, ज्याला काय म्हणतो आपण सर्व भक्षी प्राणी म्हणजे सगळं खाणारे प्राणी. तर या ठिकाणी तुम्हाला क्रोचं एक्झाम्पल लिहिलेलं आहे आणि मी या ठिकाणी एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे बियर. ओके, क्रो अँड बियर आर एक्झाम्पल्स ऑफ ओमनिव्हरस ॲनिमल्स. अँड देन लास्ट फोर्थ ग्रुप इज स्कॅव्हेंजर्स ॲनिमल्स. स्कॅव्हेंजर्स ॲनिमल्स म्हणजे काय, आपण डेफिनेशन पण बघितली होती, म्हणजे जे प्राणी फॉरेस्टमध्ये म्हणजे जंगलामध्ये मेलेले जे प्राणी असतात इतर प्राणी, तर त्यांचं फ्लेश खातात त्यांना आपण काय म्हणतो स्कॅव्हेंजर्स ॲनिमल्स असं म्हणतो, की जे डेड ॲनिमल्सचं फ्लेश खातात त्यांना. तर या ठिकाणी मी दोन एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत, हायना अँड जॅकल. हायना अँड जॅकल आर एक्झाम्पल्स ऑफ स्कॅव्हेंजर्स ॲनिमल्स. सो चिल्ड्रन, राईट डाऊन गिव्हन वेब चार्ट इन युअर टेक्स्ट बुक. ओके, अँड लर्न गिव्हन वेब चार्ट्स. दिस इज युअर टुडेज होमवर्क. ओके, थँक्यू.